नमस्कार सगळ्यांना आणि आज मी तुम्हाला जे एकाच मापाचे ब्लाउज बरोबर कसे कट करायचे ते दाखवणार आहे. तुम्ही थोडंसं बघू शकता. तर इथे एकाच मापाचे किती ब्लाउज आहे, सहा ब्लाउज आहे. ते तुम्हाला दाखवते कसे कट करायचे बघा. सगळे ब्लाउज असे एकावर एक ठेवून घ्यायचे बघा, कारण परत परत म्हणजे स्पेशल ब्लाउज असे की कट करायला खूप वेळ लागतो ना. तुम्हाला दाखवते मी कसे कट करायचे. एकदाच एकदम सोपी पद्धत आहे. इकडं थोडस माग पुढे जात चालत, फक्त या साईड आहे ना आपली ती बंद साईड आहे ना, तिकडं फक्त म्हणजे जास्त एकदम सारखे आले पाहिजे, माग पुढे झाले पाहिजे. इकडं चालत माग पुढे जात, कारण काय ब्लाउज छोटे मोठे पण राहतात. बरं, किती ब्लाउज आहे, सहा ब्लाउज आहे. तर असे सगळे ब्लाउज बघा मी आणखी किती जाता येतो. बघू शकते बघा, एक दोन तीन चार पाच आणि सहा ब्लाउज बघा मी कसे ठेवून घेतले पूर्ण. आणि आता आपण बघा मापाचा ब्लाउज आहे त्याच्यावर माप कसा काढत दाखवत तुम्हाला. तर तुम्ही बघू शकते ब्लाउज आहे, तर याची उंची आहे हे बघा, 12 इंच उंची आहे. तर आपल्याला घ्यायचं 1 इंच जास्त टाकायचा आहे. इथे तुम्ही बघू शकते 13 घ्यायची. आणि याची छाती किती आहे ते बघायचं. इथे बघा कादर केलेला आहे ना, तिथून बघा आपण हुक लावतो तिथून हे बघा. साडेसात आहे म्हणजे तीनची छाती आहे. इथे तुम्ही बघता अडीचा गळा घ्यायचा, 3 शोल्डर घ्यायचं, 5.5 मुंडा घ्यायचा. आपण 7.5 ची छाती घ्यायची आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं. आता तुम्ही कमर मोजू शकता बघा, दाखवत कमर कसं मोजायचं. साडे 26 आहे, तर 26 आपण चौथा भाग करायचा बघा. तुम्ही दाखवते या पद्धतीने काढ, ते असं पकडायचं आणि असं पकडायचं बघा. तर किती येतं, 6.5 पावणे 7 येतं बघा. इथं 7.5 घेतलं आणि आपल्याला लागेल 1 इंच टक सेट लागतं आणि आपलं 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतो बघा. ही रेष बरोबर सरळ येते एकदम बघा. इथं घ्यायचं आहे 1.5 इंच मुंडा खुली घ्यायची आहे. आपलं गळ्याचं आहे निशाच. आता पुढचा भाग बघा, मी पॅटर्न असे बनवून ठेवलेले असतात ते टाकायचे आपल्याला. याचे बघा मी देऊन ठेवलं असतं 30-32 साठी, म्हणजे आपण इथून कमी जास्त करता येते, नंतर कट करता येते ब्लाउज शिवतांनी बघा. आपल्या ना साधा ब्लाउज आहे ना, त्याच्यामुळे एक पट्ट्या पण लागतात, दोन लागतात बघा. हे आहे समोरचा भाग तिरेपट्टीचा. तर आपण पुढचा गळ्याचा मोजून घ्यायचा बघा कसा मला दाखवत बघा. हा बरोबर येईल करून ठेवायची.
खाता पिण्याची बाई मोजायची. इथं बाई तुम्ही बघू शकता, साडेतीनची बाई आहे. आधा इंच आपण शिवण्यामध्ये जाईल आणि दीड इंच इकडं आपण पट्टी वगैरे वळायला लागलं तर किती, साडेतीन, चार, पाच, एक मिनिट, हे बघा साडेतीन, इथे चार आणि पुढचा दीड, पाच, साडेपाच इंच घ्यायचं. साडेपाच इंच खूण करून घ्यायची. आपल्याकडे बघा अशी बाई असते, आपण ती कमी जास्त करून घ्यायची, अशी ठेवायची. अशा प्रकारे बघा आपली हे आखून झालं आहे. आता याचा एवढा भाग उरलेला आहे ना, याच्यामध्ये आपण गळ्याची पट्टी, काज पट्टी, बटन पट्ट्या सगळ्या याच्यामध्ये काढायच्या उरलेल्या कापडामध्ये. एकदम आराम की साथ मध्ये होतात बघा. ही साईडला याची कमर पट्टी काढायची. गळ्याच्या पट्ट्यावर कधी पण अशा क्रॉस काढायच्या, सरळ नाही काढायच्या, मग ती पाईपिन उलटी होत नाही. अंदाजाने आपण काढायची ती 6 इंचाची. ब्लाउज कट केली एकावर एक. तुम्हाला आजचा कटिंगचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला दाखवते बघा. मी हे बघा हा पुढचा भाग आहे, आपली कटोरीचा भाग आहे. समोरचा भाग आहे सर. तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.